आताच आपण जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये आपण पाहिलंय की एक गंभीर अपघात होऊन एक व्यक्ती रस्त्यावर पडतो त्याला डोक्याला दुखापत होते छातीला दुखापत होते पायाला दुखापत होते मित्रांनो ही दुखापत तो टाळू शकला असता जर त्याने हेल्मेट त्या ठिकाणी वापरला असता दुचाकीवर केव्हाही जात असताना हेल्मेट यासाठी वापरतो आपण की जर अपघात झाला तर तो अपघात झाल्यानंतर जर डोक्याला दुखापत होत असेल तर हेल्मेटद्वारे ती दुखापत तो वाचू शकतो हेल्मेट हे शॉक ऑब्झर्वरचं काम करते जर चार चाकी वाहन असेल तर त्या चार चाकी वाहनामध्ये सीट बेल्ट वापरा जेणेकरून जर अपघात समय सीटवर बसलेला व्यक्ती आणि चालक या हे दोघांचे डोके समोरील काचावर आदळणार नाही पाय समोरच्या गोष्टींवर आदळणार नाहीत जेणेकरून गंभीर दुखापत तो वाचू शकला असता मित्रांनो आदरणीय जिल्हाधिकारी प्रादेशिक परिवहन जिल्हा शल्य चिकित्सक व व्ही जी एम एम एस एकशे आठ याद्वारे ह्या रुग्णवाहिका संबंध महाराष्ट्रामध्ये नऊशे सदोतीस रुग्णवाहिका आहेत या, या रुग्णवाहिकेमध्ये विशेष करून सर्व उपकरण आहेत ज्यामध्ये गंभीर अपघातामध्ये दुखापत झालेल्या व्यक्तीला सुद्धा आपण कुठेही हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्याला योग्य ते प्रथमोपचार करून त्याची जीवितहानी कमी करू शकतो या रुग्णवाहिकेमध्ये प्रेशर बँडेज आहे या रुग्णवाहिकेमध्ये सर्वायकल कॉलर आहे या रुग्णवाहिकेमध्ये स्क्रूप स्ट्रेचर आहे स्पाईन बोर्ड आहे ज्यामध्ये रुग्ण जर रस्त्यावर पडलेला असेल तर त्याला महत्वाची जी दुखापत होतात ते ती आहे ते त्याचा स्पाईन त्या गोष्टीची त्या स्पाइनची इंजुरी वाचवण्यासाठी एकशे आठ मध्ये असलेले वैद्यकीय अधिकारी व चालक्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलेलं आहे ज्या प्रशिक्षणाद्वारे तो त्याचं स्पायनल इंजुरी सर्वात महत्वाची वाचवू शकतो जर त्या रुग्णाला खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल तर त्या रुग्णाला प्लाझ्मा एक्सपांडर जी गोष्ट अतिशय रक्तस्राव झाल्यानंतर महत्वाची असते तो त्याला सलाईनद्वारे देऊ शकतो तसेच प्रेशर बँडेज असेल न्यूमॅटिक स्प्लिंट असेल एअर स्प्लिंट असेल या गोष्टींमुळं ज्या आपल्या हाताला आपल्या पायांना किंवा आपल्या कमरेला किंवा पोटांना असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनल इंजुरीज ज्या असतात ज्या इंजुरीजमध्ये जा इंजुरी रुग्णाला हालचाल करू नये त्याकरता हे स्प्लिंट लावले जातात आणि त्यामध्ये त्याची दुखापतही कमी होते आणि त्याच्या वेदना कमी होतात या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत मित्रांनो मित्रांनो रस्ते अपघातामध्ये आप आपण जितक्या लवकर एकशे आठला कॉल करून जवळची अँब्युलन्स बोलू तेवढं त्या रुग्णाचे त्या व्हिक्टीमचे त्या लोकांचे प्राण वाचवण्यामध्ये आपण मदत करू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही अपघात पाहिल्या पाहिल्या कसल्याही प्रकारचे व्हिडिओ शूट करू नका कुठल्याही प्रकारे चर्चा करू नका आणि तुम्हाला जो मोठा गैरसमज आहे की बाबा आपल्याला पोलिसांना तोंड द्यावं लागेल न्यायालयीन ला प्रक्रियेमध्ये आपल्याला बोलवतील तर असं निश्चितच नाहीये त्या बाबतीमध्ये निश्चितच आपल्याला रस्ते परिवहन आणि प्रादेशिक परिवहनाची लोक आपल्याला समजून सांगतीलच पण मित्रांनो तुम्ही एकशे आठ ला लगेच कॉल करा लगेच अॅम्ब्युलन्स बोलवा जेणेकरून तुम्ही एखादा परिवार किंवा एखादं घर वाचवू शकता धन्यवाद मित्रांनो